बघा मित्रांनो, इकडे शेती चालू हा एकच नंबर वाटता बघू। तर मित्रांनो, कुडाळमध्ये इल्लेलो आहे आणि माझं जर काम होतं तर मी केलं आहे आणि इकडे कोण भेटले बघा। एकदा तरी या गाडीत बसत मका जरासा फिराचा हा कुडाळ बघू या कधी शक्य होता ना। सावंतवाडी तालुक्याची आन बान आणि शान आणि गर्दी पण भरपूर आणि लालपरी येतात। जरा थांबा, तो सुंदर तेरेकोल नदी आणि तेरेकोल नदीत बघा मित्रांनो आंघोळ चालली। देगव्यात तर पोचलो पण ते काका गेले घरा वाटतात, जो आज सोडल्याने मित्रांनो पळसाची पाना पळसाची फुला औषधी उपयोग काय असं तर नक्की कमेंट करून सांगा। लो खूप जण लागी करून वरतात। लाल परीचा दर्शन झाला। नमस्कार मित्रांनो, मी समीर सावंत, माझ्या मित्रांमार्ग यूट्यूब चॅनलच्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचा पुन्हा एकदा स्वागत करताय। तर मित्रांनो, आता मी जात आहे कुडाळमध्ये। वाटेत जाताना काय शूट करू गावात नाकर माका घाई असा काम असा वस्ते गाडूची आहात कोणाची तरी आपणाक भाडा असा। मित्रांनो आजच्या दिवसामध्ये बघूया अजून खाई गेलंय तर आपण तुमका बघू गावतला। मित्रांनो ह्या सुख आम्ही गमावून बसलो पुनर्वसन झाल्यानंतर। मित्रांनो बघा इकडे आता डेगव्यामध्ये मस्तपैकी शेती चालू आहे, भारी वाटतं बघून एक नंबर। ह्या बघून मित्रांनो तुमका कसं वाटतं नक्की कमेंट करून सांगा। इकडे रोव पेरलो बघा अजून काय तर वो जेव्हा मोठं जातलो तेव्हा मग हे लायतले। काका मस्तपैकी जोत धरतात बघा पारंपरिक एकच नंबर वाटतं जबरदस्त। आजचा दिवस सार्थकी लागलो, खूप दिवसापासून वाट बघत होते या एरियातली कधी दिले ना। तुम्ही पण येण्यात हे थांबू शकता, डेगवेचा बाजार हा आणि इकडे या भात शेती आणि त्या बाजून असा तापेश्वर मंदिर। आणि बघा मित्रांनो इकडे शेती चालू हा एकच नंबर वाटता बघून मस्त एकच नंबर। एक लाईक त्या काकांसाठी नक्की करा आणि छानशी कमेंट पण करा। लवकर जाऊचा हा त्या काकांना जर अजून पण थांबलं आहे तर लवकरच परत एकदा येईल का इकडचं तुम्हाला दाखायचं भाषेची कशी झाली ती। ओके चला मित्रांनो, मेन रोडला तर लागलो NH66 हायवे। आता जाऊया पटापट कुडाळात आणि येताना त्या काकांकडे जरा थांबाया, काहीतरी विशेष गोष्ट असा बघू तर त्यांचं रिस्पॉन्स मिळलो तर। कारण मी मगाशी जेव्हा आपण व्हिडिओ करून थांबलो ना त्याच्यावर तर त्याच्यानंतर मी बंद केल्यानंतर ते बाहेर उठा दिलेले आणि थांबवले आणि जो आत आणि सांगा होते स्टोरी आपली बघूया कॅमेरा समोर सांगतात काय। ओके चला। आणि मित्रांनो ही शेती बघून तुमका कसं वाटतं नक्की सांगा। तर ही शेती असा मळगावमध्ये बरोबर अजून पुढे गेल्यानंतर ना बहुतेक हे झाराप आणि पुढे गेल्यानंतर झाराबचो ह्या असा सर्कल सावंतवाडी रोड आणि इकडे बघा एका बाजू मस्त शेती केलेली हा वायंगणी शेती आणि पूर्ण मकायचा ओलसर जमीन असता पाणथळ जमीन असल्यामुळे बरा पडता आणि कॅनल गेलो असं माझा अंदाज भारी वाटतं आपण बघून। एक तर कॅनलाचं पाणी नाहीतर मग बाजूसून नदी वगैरे असतील असं दिसतात। सुंदर भात शेती आहे बघा एकच नंबर। सुंदर भात शेती आहे बघा एकच नंबर। दूरपर्यंत थोडासा पडिंग आहा पण करती पावसाळी शेती तर बरीच केली जात आहे असं। पुरा पण आहोत इकडे असं हॉटेल आराध्य बरोबर आणि त्याच्यासमोर कधी इला तर ह्यासाठी नक्की थांबा। मित्रांनो कुडाळमध्ये तर पोचलो आपण, एक पाच मिनिटात पोचतो भारत बाजारात जाऊचा आता। तर मित्रांनो कुडाळमध्ये इल्लेलो आहे आणि माझं जर काम होतं तर मी केलं आणि इकडे कोण भेटले बघा ओमकार पाले ब्लॉकचे पप्पा म्हणजे आमचे काका भेटले। तर कालच त्यांची ॲनिव्हर्सरी झाली आणि गाडीत पण एक वर्ष पूर्ण झाला
त्यानिमित्तानं भेट झाला. मी विचार केला गावतले तर दाखवते तुम्हाला त्याला. तर हे बघा मित्रांनो, काका आता ओमकार मुद्यामध्ये लागलो ना कामात, तर ते काकाच आता रेग्युलर इकडे असतात. आणि हे कुठलं चौक आहे एरिया कसं? कुडाळ पोलीस स्टेशनचे एरिया. तर हैसरत काका असतात. तर तुमका कधी इकडचे तुम्ही आश्चर्य आणि भाडा वगैरे असाल तर नक्की या इकडे. बरा वाटला भेटान. लवकर त्यांच्या गावात पुन्हा एकदा जातले मी. तिकडे जरा फिरायचा हा तिकडचा आणि अजून एक एक मित्राकडे पण जायचा हा. तर आता जाऊया पटापट घराकडे आणि संध्याकाळी जा ठरेल होता करूचा असा. चला काकाबरोबर आधी एक सेल्फी मारत आहे. नाही बघा ओमकार भाऊची गाडी आमच्या आणि मस्त एक वर्ष झाल्यामुळे सजवले आणि खूप डेकोरेशन मी मस्त केले आणि आतमध्ये पण बरा मस्त. एकदा तरी या गाडीत बसाच मका जरासा फिराचा कुडाळ बघूया कधी शक्य आहोत दादा. इकडची मंदिरं बघूची आहोत. चला काकानू थँक्यू. बरा ओमकारच्या पप्पा ते भेटायला झाला. ओमकारच्या भावाकडून भेटले बाबा रेडी एम मॉडेल तो कामात असतो इकडे शिकता. तर मी जायचं म्हटलं गाडी नाव घालून घेऊया. तुम्ही दाखवते कुठलं नाव घातलं का? चला जरा उजवा जरा वर जरा उजव उजव. हां बस लावायला चुकला तर माझं केव्हाच लावायचा की लोक बघून बघून सबस्क्राईब करतले होते. खूप जण म्हणतात गाडीत नाव कुठे घालू ना. तर मित्रांनो असा ओमकारचा भाव बाबू आणि बाबूकडेच आपण नाव घातला. मित्रांनो जॅकेट आधी काढूया पहिली. गाडीवरती नाव तर घालून झाला. ओमकारच्या भावाकडे जो भाव ते कामाक असता आरके रेडियम आर्ट्सकडे वायफाय टॉवरच्या समोर हॉटेलच्या समोर. तर मित्रांनो कधी इकडे येला तर नक्की एकदा व्हिजिट द्या. मस्त काम केल्याने आणि माझे एक स्वामी समर्थ आणि दोन यूट्यूब चॅनलची नावा टोटल 40 रुपये झाले. तर खूप बरा वाटला नाव घालून गाडीवरती. आणि आता तुम्ही जर माका काही भेटल्यात तर नक्की ओळखतल्यात कारण आतल्या आता आपल्या गाडीवरती नाव असा. तर मला एक 1.5 वर्ष जाय दिलं आपण घालू पण नसलं गाडीवरती नाव. त्याका पण कारण तसं राहा की गाडी जराशी सुरुवातीपासूनच पिकअपला प्रॉब्लेम करता त्यामुळे माझा मूडच नव्हतो. तर म्हटलं इले तर म्हटलं नाव घालूया. चला आणि झाला की 10 मिनिटात आपला काम झाला.
चला आता जाऊया घराक जाव बघूया ते वाटेत मग ते काका मगाशी भेटतात काय डेगव्यामधले जे शेती करी होते ते चुकून मी मगाशी भात शेती बोललो आहे कारण भात शेतीच करतो ते सर पण पाणी जरा कमी असल्यामुळे ते आता सध्या ते नाशणं करतं तर नाशण्यासुद्धा पाणी पुरात का काय खरे पण असं म्हणा होते ते बघूया चला जास्त काही वाटे शूट करणार नाही काहीतरी वायदोगत थांबतलं आहे आणि वडापाव वगैरे खातलं आहे भूक लागली चला आपलं काम तर झाला चला आम्ही खूप खुश आहात स्टॉल असत म्हणजे एका कुठल्या तरी स्टॉलवरती आपण थांबाया कुठला मित्रांनो जरासं वाटेत थांबलेलं आहे निभार पण भरपूर होता आणि आपण आता काय काय घेतलो त्या काकांकडसून चव्हाण म्हणून काका होते लोकल इकडचे घराकडे नेऊच्यासाठी मी घेतलं एक काकडे आणि चवळ्याचं पालो बघूया आई कधी येतात ती नाहीतर पालो सुकान जाव हा बघूया ना आज संध्याकाळी जाऊन आई घेऊन येतलं भरपूर निभारा जिंकेंगे नाही साला फिर भी चलेंगे चलो काकांची बहुतेक चैन पडली सावंतवाडी तालुक्याची आन बान आणि शान मोती तलाव मित्रा सावंतवाडी सांगितलं तर म्हटलं जरासं मोती तलाव पण तुमका दाखवू या सध्याचे वातावरण पाणी बिणी भरपूर हा आणि गर्दी पण भरपूर हा आणि लाल परी येतात जरा थांबा भारी वाटतं बघा आपलं एक मित्र पण राहता सावंतवाडी बघा आता माझ्याकडे वेळ ना म्हणजे काय लवकर घराकडे जाऊ आणि जेवण पण बनवतो अरे लाल परी आणि तिकडसून पण एक लाल परी जातात तिकडे मित्रांनो एकच नंबर वाटतं संध्याकाळचा व्हिडिओ मी सेपरेट बनवेन बघूया कसं काय तर आधी पहिली घरा पोचतं इतके वाजतात काय माहिती आता तासभर उडावतोच आणि पहिली ते डेगव्यातले गाव आहे ते शेतकरी काका बघूया तर लाल परीच्या पाठसून आता सफेद परी येतात माझ्या आवडीची गोष्ट इन्सुलेमध्ये तर पोचलो जरासा निवार हा पण जरा प्रॉब्लेम म्हणजे काय निवार भरपूरच बसतं अंगात चिटकटे पडले गौरोबा मंदी इन्सुली रेल्वे दिलेला इकडे मस्त वाटता आणि बांध्याचं जाताना तर अजून भारी वाटतं ही इतकी एरिया आता मी कधी इले तर नुकतं मी इकडचा शूट घेते कारण माड असत मस्तपैकी घरं असत स्लॅबची गळ्यांची कापूस वालो आता हल्ली जत्रेत पण भेटायला लागले जत्रेत पण असतं सुंदर तेरेकोल नदी आणि तेरेकोल नदीत बघा मित्रांनो आंघोळ चालली शेतकरी राजा इकडे आपल्या मशिंका आंघोळ घालतात गोरवांका गोरवांक न सॉरी मशिंका नदीत पाणी बघा किती आता भरपूर तर मित्रांनो डेगव्यात तर पोचलो पण ते काका गेले घरा वाटतात जो आज सोडल्याने संपूर्ण नांगरून घेतला आणि दोन तीन वाप्यांक पाणी पण लागले आहे तर मित्रांनो आता फायनली मी पोचलो आहे कळण्यात कळण्याच्या सड्यावरती इकडून पुढे खाली उतरल्यानंतर सासोली लागतात मस्त की आंबो आहात आंब्याच्या सावळेत रोवलेला मित्रांनो सकाळी सकाळी आपण गेलो कुडाळात जाताना जराचा शूट केला आणि ते काकांची शेती पण बघितली नाचण्याची शेती आणि नंतर आपण गेलो कुडाळात आणि ओंकारच्या पप्पांक पण भेटलो आणि बाबू पण भेटलो आणि बाबूच्या हस्ते आपल्या गाडीवरती नाव घालून घेतला तर तुम्ही आता बघितलं असतं मगाशी व्हिडिओच्या शेवटी नंतर फोटो काढले ते तुमका दाखवतं चला तर मित्रांनो व्हिडिओ कसं वाटलं नक्की कमेंट करून सांगा चॅनल सबस्क्राईब करा बाजूची बेल आयकॉन दाबा जेणेकरून असे नवीन नोट टाकतील त्याची नोटिफिकेशन तुमका सगळ्यात अगोदर भेटली चला तर बाय बाय काळजी घ्या असला निवार लागता मित्रांनो मरणाचा निवार लागता मरणाचा